खरं तर आयुष्याचं सूर्य पश्चिमेला मावळत चाललेलं असताना कळायला पाहिजे आपल्याला की अरे मावळताना तरी निदान स्वाभिमानानं जावं. लोकांना आम्हा सगळ्यांना नेहमी असं वाटतं भगवा घेऊनच वर जाऊ जातात. मी थोडंसं खुलसग्रण आवश्यक वाटायला लागलं की गैरसमज गेले पाहिजेत. खरं तर 1966 आम्ही शिवसैनिक आहे. 1968 मी गटप्रमुख होतो. माननीय चंद्रकांत खैरे जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा संभाजीनगरच्या निवडणुकीत खैरेंना आपण जाऊन विचारा तेव्हा आम्ही त्यांच्या प्रचारात किती अग्रणी होतो. पण तिथपासूनची एक छोटी कल्पना दिली म्हणजे 88 निवडणूक आणि आम्ही कुठे आमदार बरे नाही झालो पण नगरसेवक झाले, आमदार झाले, मंत्री झाले. लोकाधिकारच्या चळवळीत सुद्धा सुरुवातीपासून माझा भाऊ होता त्यांच्या बरोबर काम करत होता. कीर्तिकर साहेब, कीर्तिकर साहेबांच्या, कारण ते बँकिंग इंडस्ट्री असल्यामुळे ते सगळेजण तिकडे असे. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, चार चार वेळा आमदार पद मिळालं, दोन दोन वेळा खासदार पद मिळालं, तर तुम्ही मंत्री झाला होता, राज्यमंत्री झाला होता, सगळं कसं एका क्षणात विसरता. आणि हा नवीन जो वाद काही ज्युनियर सिनियर काढला तेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते उपनेते होते बरं, नेते कुठलेही मंत्री म्हणतात. त्यामुळे ज्युनियर सिनियर असा वाद कधीच नव्हता शिवसेनेमध्ये. शिवसेनेमध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आदेश हाच आम्हाला अगदी शिरसावंदी असतो आणि आता तो आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा आदेश शिरसावंदी असतो. त्यामुळे आता सुद्धा ते ज्यांच्याकडे गेलेत, ज्यांच्या नेतृत्वा गेलेत, ते तर कितीतरी ज्युनियर 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 आहेत. मग त्यांचं नेतृत्व स्वीकारणाऱ्यांना कुठला असला अधिकार सांगायचा आहे की मी ज्युनियर गेलं. मग कोणाकडे गेलात तुम्ही, कुणाच्या नेतृत्वाकडे गेलात? तर ते मिंदे म्हटल्या तर मिंदेच, पण एक मिंदा दुसऱ्या मिंद्यांना मिळाला तर काय फरक पडलं त्याने? कशाचे मिंदे, तो पण महत्त्वाचा. मिंदे आहेतच ना शेवटी, आता त्यांना विचारायचं मिंदे का झालात म्हणून आणि काय तुम्हाला मिळणार आहे. खरं तर आयुष्याचं सूर्य पश्चिमेला मावळत चाललेलं असताना कळायला पाहिजे आपल्याला की अरे मावळताना तरी निदान स्वाभिमानानं जावं. लोकांना आम्हा सगळ्यांना नेहमी असं वाटतं भगवा घेऊनच वर जाऊ जातात. आमच्या अंगावर भगवी शाला असो, बाकी काही नको आम्हाला. त्यांनी ही पण टीका केली आहे की राज्यामध्ये ठाकरेशाही पवारशाही संपल्यानंतर शिंदे, मला वाटतं त्यांचा जो सूर आहे तो काय काल लागलाय नाही. ते मध्यंतरी जेव्हा आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्हाला काही ठिकाणी लोक मतदारसंघात जायला सांगितलं होतं निरीक्षणासाठी सर, तेव्हा सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये तो सूर येत होता. आणि एकदा तर त्यांनी पवार साहेबांवर आरोप केला. मूळ मुद्दा असा आहे की यातला मूळ मुद्दा सगळेजण दूर काढतात. का उद्धवजींनी केलं याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे की नको. आदरणीय उद्धवजींनी सभागृहात पण सांगितलं ना, अगदी देवेंद्र फडणवीस आणि या सगळ्यांच्या तोंडावर सांगितलंय ना की प्रश्न काय झाला होता, आम्ही युतीत होतो. तुम्ही युतीचं जेव्हा विचार केला तेव्हा माननीय अमित शहाजी जेव्हा मातोश्री आले नंतर प्रत्यक्ष जी पत्रकार परिषद झाली ती आजही तुम्ही दाखवा. त्या पत्रकार परिषदेत जागांचं निम्म वाटप ठरलं होतं की नाही? मग उद्धवजींनी काय काय सहन केलं. पवार साहेबांबरोबर बोलता तेव्हा भाजप काय अत्याचार करायला सुरुवात केली होती, त्या 144 जागातल्या 20 जागा पण लाटल्या ना तुम्ही. मग 124 वर ठेवलं तरी त्यांनी चल सामोपचार. ह्या सगळ्यांना स्वप्न पडतात मंत्रिपदाची याची त्याची हे, आणि मग त्या स्वप्नांसाठी कुठेही लाचारी करायला आवडत नाही उद्धवजींना. ते म्हणून तर ते म्हणाले होते 25 आमची सडली. तरीही आपण म्हणजे तुम्ही हाही विचार करा की 2014 लोकसभेनंतर विधानसभा झाली, मग त्या विधानसभेत युती कोणी तोडली? तेव्हा का नाही वाटलं? कुठे गेला तुमचा स्वाभिमान? भाजपने तुम्हाला तिथं खडसे स्वतः येऊन तेव्हा सांगून गेले युती तुटली. एकट्या उद्धवजींनी एकट्याच्या जीवावर एकटं नेतृत्व 63 आमदार निवडून आणले होते ना. विरोधी पक्षात बसलो होतो, हे मिंदे आता जे झाले ते तेव्हा विरोधी पक्ष नेते होते. मग त्या तेव्हा का शांत विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू असं वाटलं नाही? नैसर्गिक मित्र, नैसर्गिक मित्र आहे. गेले सरकारमध्ये आलो आपण, सरकारमध्ये येऊन काम झालं का? आज जेव्हा पवार साहेबांना बोलता तेव्हा मग त्या 4 मांडीला मांडी लावून बसणार नाही का असं बोललात? जर हे इतके चांगले होते तर विद्यमान मुख्यमंत्री तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून बसवू शकत नाही. ते कोणाचे काम करते हे त्यांचंच वाक्य आहे ना.
मग शरद पवार साहेबांवर टीका करताना भाजपवर झालेले सगळे भाजपने केलेले अन्याय कसे विसरतात? आणि म्हणून मग युती तुटली. आणि तरी सुद्धा अमित शहा आल्यानंतर मोठ्या दिलदारपणात आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ते स्वीकारलं की मेरे कार्यकाल में जो गलतियां हुई उसको मैं सुधारना चाहता हूँ. मग त्या सुधारण्यात 144 तिथेही तुम्ही आमची वाट लावली, तरीही अन्याय सहन केला. आणि मग नंतर जेव्हा 2.5 वर्ष झाली तेव्हा मला आजही आठवतं की आदरणीय उद्धवजी असं म्हणाले की आमची 2.5 वर्ष सांगा, ज्या दिवशी माझ्या मुख्यमंत्र्याची 2.5 वर्ष पूर्ण होतील त्या तारखेचा राजीनामा मी तुम्हाला आगाऊ देऊन ठेवतो,